आणि हो या सगळ्यापासून प्लीज लांब राह. येस सर, डोंट वरी, येतो मी. हॅलो जयसिंग. मानसिंग. सॉरी मानसिंग. सॉरी मी जयसिंग. अहो तुमचं नाव जयसिंग आहे, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? हा पण मी ओळखलं नाही तुम्हाला. मी लोकप्रिय सिक्रेट एजंट जनार्दन. कार्तिक आणि श्रुतीने मला पाठवलंय. तुम्हाला? अरे जने, हा पण तुझ्या दिसण्यावर गेला. माझ्या दिसण्यावर जाऊ नका, मी ऍक्च्युली खूप स्मार्ट आणि हँडसम आहे. या मिशनसाठी खास हा गेटअप केलेला आहे. ओके, आता मी जे काही प्रश्न विचारेन त्यांची पटापटा उत्तरं द्यायची. मी का उत्तरं देऊ, माझा काय संबंध? मी आरोपी नाहीये. प्रत्येक आरोपी पहिल्यांदा हेच म्हणत असतो. पण काका. काका नाही म्हणायचं, काका म्हणून नात्यात नाही गुंतवायचं. मला पटकन सांग त्या मुलीचं आणि तुझे काय संबंध आहेत. कोण मुलगी? रुपाली. कोण रुपाली? कोण रुपाली? जिच्या संगनमतमनमन जिच्या संगे मरमर बरो. संगनमताने असं म्हणायचंय का तुम्हाला? जाण्या जरा सोपं बोल ना तू. जिच्या बरोबर प्लॅनिंग करून तू तुझ्या ढिशुम सरांना अडकवलास. हो काही काय बोलताय तुम्ही, बरे आहात ना? तिचं नाव अनघा आहे, अनघा. आणि तिचा आणि माझा काही एक संबंध नाहीये. टरकली ना, ही माझी स्टाईल आहे. आता पटापटा ती जी अनघा आहे ना, तिचा पत्ता ऍड्रेस जे काही माहिती आहे ती पटकन द्यायची. ओके, तिथे कोणी राहत नाही आता. कुठे राहत असेल ना तिथे मी जाईन, तिला पाताळातून सुद्धा शोधून काढेन. आता ती या जनार्दनच्या नजरेतून सुटू शकत नाही. ओके, पटकन पत्ता दे. ही आहे का ती? येऊ मी? तुम्हाला सोडू कुठे वाटेत बाईकने? मी तुझ्या बरोबर येऊ शकत नाही, तिला डाऊट येईल. कोणाला? मेघनाला. कोण मेघना? अहो तिचं नाव अनघा आहे, अनघा. मी बघत होतो तू खोटं तर सांगितलं नाही असणार. येस, गुड. अनघा, आणि पैसे? कशाचे पैसे? यायचे जायचे. किती झाले? पहिल्यांदा गेलो टिंग टिंग बसने गेलो, त्याच्यानंतर रिक्षाने गेलो. एक तू 700 रुपये दे. एक काम कर, तू 500 रुपये दे. अदरवाईज एक काम कर, राऊंड फिगर करूया, तू 1000 रुपये दे. 1000 रुपये बॅलन्स माझ्याकडे. आठवणीने द्यायचं, विसरायचं नाही. ओके, एक मिनिट. अनघा ना त्या मुलीचं नाव? हो. गुड, गुड, ऑल द बेस्ट. आत्मा तृप्त. खरंच? ऍक्च्युली नाही. थँक्स. ऍक्च्युली थँक्स मी म्हणायला पाहिजे तुला, म्हणूनच ही कॉफी दिली. तू वेडी आहेस का? काही बाबतीत आपली मतं वेगळी असतील, आपल्यात वाद होत असतील, तू अगदी कचाकचा भांडत असेल माझ्याशी, पण एकमेकांची काळजी असतेस ना. पण आता कशाची भीती नाहीये, कारण तू आहेस माझ्या बरोबर. इतके दिवस तुझ्या टेन्शन मध्ये भर नको पडायला म्हणून तुला सांगायचं टाळत होते मी. पण हो, आणि म्हणून सगळं टेन्शन एकटी हँडल करत होतीस. दमली असशील ना? खूप. कार्तिक, मी काही न बोलता तुला सगळं कळत ना. यालाच प्रेम म्हणतात. पण आता काही टेन्शन नाही, कारण तू आहेस माझ्या बरोबर. ते कायमच असणार. पण खरं सांगू, सॅम सरांचं मला खूप टेन्शन आलंय अगं. बघ ना, म्हणजे कोणाच्या बाबतीत काय होईल याचा आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही अगं. खरंच. पण आता सगळं नीट होईल, आपण नीट करू. नक्की. अननोन नंबर. हॅलो. हॅलो, श्रुती नगरकर बोलताय का? हो बोलतीये, आपण कोण? मी गोकुळ नगर पोलीस स्टेशन मधून कॉन्स्टेबल अवनी जयराम भोसले बोलतेय. बोला, काय झालं? तुम्ही समर वाघमारेंना ओळखता का? हो, आमचे सर आहेत ते. काय झालं?
तुमच्या सरांनी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला आणलंय. तुम्हाला लवकरात लवकर इथे यावं लागेल. पण का झालं काय नक्की? हे पा, ते तुम्हाला इथे आल्यावर समजेल. तुम्ही लवकरात लवकर इथे या. हो, मी येते, लगेच येते. श्रुती अगं, काय झालं? कॉन्स्टेबल अवनीचा फोन होता. ते सॅम सरांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत. श्रुती, चल आपण पटकन जाऊया तिथे. हा, चल चल चल. एक्सक्यूज मी, मी श्रुती नगरकर. मला कॉन्स्टेबल अवनी म्हणून. मीच आहे कॉन्स्टेबल अवनी भोसले. मीच बोलवलं होतं तुम्हाला. सॅम सर कुठे आहेत? ते आत आहेत. चला. त्यांना इथे का आणलंय? हे पा, तुम्ही आज चला. आमचे सर आहेत PSI संकेत वाघ. ते तुम्हाला सगळं सांगतील. चला आग तुम्ही. सर, सर काय झालं? तुम्हाला इथे का आणलंय? सांगा ना सर, प्लीज बोला. तुम्ही सांगितलंच नाही तर आम्हाला कळणार कसं की काय झालंय? तुम्हाला पोलिसांनी का अटक केली आहे? त्यांना अटक नाही केली. मी PSI संकेत वाघ. हाय कार्तिक दर्शन. हाय मिस्टर कार्तिक, डोंट वरी, तुम्ही काळजी करू नका. समर सरांना मी पण चांगलंच ओळखतो. त्यांच्या बॉक्सिंग विषयी आणि त्यांच्या क्लब विषयी मी पण ऐकून होतो. पण नेमकं आज न्यूज पेपर मध्ये हे सगळं वाचलं आणि. पण मग तुम्ही त्यांना इथे का आणलंय? त्यांनी रस्त्यावर आज एका मुलाला मारलं. सॅम सरांनी? शक्यच नाही. ते कधीच कोणाला उगाच मारणार नाही. एक्झॅक्टली. पण त्यांच्या जागी कोणीही असतं तरी हेच केलं असतं. म्हणजे? सरांनी ज्या मुलावर हात उचलला तो मुलगा त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर होता. कुठल्या तरी कारणामुळे त्या दोघांमध्ये वादावादी झाली आणि त्या मुलाने त्या मुलीवर हात उचलला. आणि अर्थात सरांना हे बघवलं नाही आणि म्हणून नाईलाजाने त्या मुलीला वाचवण्यासाठी सरांनी त्या मुलावर हात उचलला. पण मग यात सरांचा काहीच दोष नाहीये. तुम्ही त्यांना नाही, सॉरी, म्हणजे तुम्ही त्या मुलाला इथे आणायला हवं होतं. आम्ही त्याला ताब्यात घेतले पण सरांनी कायदा हातात घ्यायला नको होता. And he is a bit drunk. आम्ही त्यांना समजावले पण या अवस्थेत त्यांना एकटं सोडणं बरोबर नव्हतं. म्हणून मी त्यांना सांगितलं की कोणाला तरी बोलवून घ्या. सो त्यांनी तुम्हाला बोलवलं. सो नाव इज ऑल फ्री. तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. थँक यू सो मच. एक्स्ट्रीमली सॉरी सर, मी जरा ओव्हर रिॲक्ट केलं. कोणावर अन्याय झालेला मला सहन होत नाही आणि मुलींवर झाला तर अजिबातच नाही. सॉरी. थँक्यू. तुम्ही ऐकलत ते शेवटी काय म्हणले? ते अनघा मिराजदारने यांच्यावर केलेले आरोप खरे असतील? डॉक्टर कॉन्स्टेबल, जेव्हा अशा लोकांबरोबर असं काहीतरी घडतं तेव्हा विश्वास नक्की कुठल्या गोष्टीवर ठेवावा हेच कळत नाही. काका, काही कॉन्टॅक्ट झाला त्या दोघांशी? अरे तुम्ही दोघं पार्टीला गेले होतात ना, सोडून कशाला आलात? काका ते जाऊ दे, मला सांगा त्यांना अरेस्ट का केलंय? त्या केसमुळेच का? हळू 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 बोल, जरा हळू बोल. माई जागी झाली तो उगाच तिला त्रास नको. आधीच मधुराची कशी बशी समजूत काढून तिला आत पाठवलंय मी. बरोबर जा, तुम्ही दोघे आराम करा, जा. कार्तिकच आहे. हॅलो. हा काय रे बाबा, काय झालं? नाही पण मुळात त्यांना अरेस्ट का केलं होतं पण? हा बरोबर, ठीक आहे ठीक. बरं मी येऊ का तिकडे? बर बर, ठीक ठीक आहे ठीक आहे. या 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 तुम्ही या. मी आहे, जागा आहे मी. हा या. ओके. काय झालं काका? काय नाही काय नाही, फार काही सिरियस नाही आहे. सोडलंय त्यांना. हे दोघेही त्यांना घरी ड्रॉप करून येत आहेत परत. जा तुम्ही झोपा आता.
जा, गुड नाईट. काका जर काही लागलं तर मला बोलो. हो हो बोलो तुम्ही, तुला जा. सॉरी, माझ्यामुळे तुमची पळापळ झाली. इथून पुढे काळजी घे. माझ्यामुळे तुम्हाला दोघांना खूप त्रास झाला. आता तसं होणार नाही, प्रॉमिस. सर, आमच्या त्रासाचं जाऊ द्या. तुम्ही स्वतःला किती त्रास करून घेताय ते बघा ना. सर, तुम्ही मला स्वतःची जवळची व्यक्ती मानता ना. जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा तुम्हीच त्यांना माझा नंबर दिलात ना. एवढ्या रात्री असं करायला नको होतं. उशीर झालाय, तुम्ही जा, आपण उद्या बोलूया. सर, त्यासाठी नाही म्हणत आहे मी. तुमचा माझ्यावर जेवढा हक्क आहे तेवढाच हक्क माझाही तुमच्यावर आहे असं मी समजते. हो ना, मग त्याच हक्काने तुमच्याकडे काहीतरी मागू मी. सर, तुम्ही निर्दोष आहातच, ते आपण आज ना उद्या सिद्ध करूच. पण म्हणून लोकांना आपल्याकडे बोट दाखवायचा वेगळा चान्स नको ना द्यायला आपण त्यांना. सर, तुमच्या वाईटावर टपलेले लोक याचाच फायदा घेतील. सर, खरं आहे श्रुतीचं. आज पोलीस स्टेशनमधली माणसं चांगली होती म्हणून ठीक आहे, पण प्रत्येक वेळी तसं असेल असं नाही ना. सर, प्लीज तुम्ही मला एक प्रॉमिस करा की याच्या पुढे परत कधीही तुम्ही दारू पिणार नाही. सर, प्लीज मला प्रॉमिस करा. आय प्रॉमिस, यापुढे मी कधी नाही पिणार. नगरकर आहेत का? ए बोल बच्चन, काय फालतूपणा आहे? एक मिनिट, फालतूपणा काय? मी आत येणारच नाहीये. मी हा मोगऱ्याचा गजरा तुला द्यायला आलोय. मला नको गजरा. ए बाई, कुमू कुमू कुमू, तुझ्या माझ्या भांडणात या बिचाऱ्या सुगंधी मोगऱ्याचा काय दोष? उगाच मोगऱ्याचा अपमान करू नकोस ग. अरे पण का? कारण त्याला कळणारच नाही. थट्टा चले, मस्करी वाटते. हा गजरा घे आणि मी घेतून. तुला काय वाटलं? तुझ्या गोड बोलण्याला मी बळी पडेन एवढी बिंडोक वाटले मी तुला. बिंडोक वाटले असतीस तर गजरा आणला असता, डोकत नसत तर गजरा कुठे मांडला असता. वा वा जेन्या, क्या बात आहे, वा. पांचटपणा करून झाला, निघा. पंडितजींचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी आज जाणार नाही. दादा घरात नाहीये. कुठे जातात, कुठे गा हल्ली ते? तुला काय करायचं रे? तुला काय करायचं? कशाला हवेत नसत्या चौकशा? आणि काय एवढा तीर मारून आलायस दादाचा आशीर्वाद घ्यायला? मला नवीन नोकरी लागलेली आहे. वा छान. मग यावेळेस कुणाला घातलीस टोपी? हे बघ कुमू, तुला जरी माझ्या कामाची कदर नसली तरी आपल्या जावई बापूंना नक्कीच. कोण जावई बापू? पिंकीचे यजमान कार्तिक. हो, कार्तिकनेच मला नोकरीवर ठेवलेला आहे. अरे देवा, त्या कार्तिकने खरंच नोकरी दिली की काय या माणसाला? विश्वास बसत नसेल तर खात्री पटवून घे, विचार त्यांना. वा वा जन्या, हीच संधी आहे आत घुसायची. श्रुत्या, कुठे चाललीस तू आता? क्लबला. अग पण का, सर तर नाहीयेत. दिशा, ट्रेनिंग आमच्यासाठी आहे की सरांसाठी आहे? अग पण काल पण रात्री उशीर आलीस ना पोलीस स्टेशनहून. मग आराम कर ना थोडा, ब्रेक हवा की नको? हे बघ, सध्याच्या परिस्थितीत ना ट्रेनिंगला जाणं आणि ट्रेनिंग करणं हाच सगळ्यात मोठा ब्रेक आहे. हॅलो श्रुती, हा माणूस जे काय बरळतोय ते खोटं आहे ना? आता कोण माणूस काय बरळतोय? अगं अगं, हा जनार्दन. त्यांचं काय? अगं त्याचं असं म्हणणं आहे की त्याला कार्तिकने कामावर ठेवलंय. काय? हॅलो पिंकी काका, हा जना बेटा बोलतोय. काय? पिंकी बेटा, जन्या काका बोलतोय. हा अगं, जावे बापूंनी स्वतः मला ते काम दिलं आणि आता मी काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे. हा आता इथून मी तिथेच जाणार आहे.
हे सांगितलं नाही का जावई बापूने तुला? नाही. हा सांगायला पाहिजे होत. बळा कसं असतं, संसारात संवाद फार महत्वाचा असतो. आता काय झालंय नवीन? काही नाही, मी आलेच. अगं आत काय जातेस? झालं, कार्तिक गेला आता कामातून. मी तुला स्ट्रिक्टली नाही सांगितलं होतं. अगं घरची कामं करायला काय हरकत आहे? हरकत आहे हे काम करायला. याच्याबद्दल नाही बोलते मी. अगं मग कशाबद्दल बोलतेस? मागचं पुढचं सांग ना काही. अनघाला शोधण्याच्या कामात जनार्दन काकांना इन्वॉल्व्ह करू नकोस असं सांगितलं होतं ना मी तुला. मग मग काय? मग का केलं त्यांना इन्वॉल्व्ह? अगं केलं इन्वॉल्व्ह, आणि मला नाही वाटत हे काम देऊन त्यांना मी काही चूक केली. चूक नाही, खूप मोठी चूक केली असतो. श्रुती अगं तू ओव्हर रिॲक्ट करतेस अगं, आणि एव्हाना त्यांनी कामाला सुरुवातही केली असेल. आणि हो जरा हळू बोल, आता संपूर्ण एरियाला कळेल की जनार्दन काका इज ऑन मिशन. त्यांनी सांगितलंय सिक्रेसी पाळायला. कोणीतरी सांगितलं आणि कोणीतरी ऐकलं. त्या जनार्दन काकांनी ना आतापर्यंत निम्म्या मुंबईला सांगितलं असेल की मला हे काम मिळालंय. काय आता आत्याला कळलंय तर अजून कोणाला कळायचं राहिलंय? सॅम सर ज्यांना ज्यांना माहिती नाही आहेत ना त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं असेल. एक मिनिट, काका सकाळी सकाळी प्यायले होते का? तुलाच माहिती, तुम्ही नव्हता ना बसलात एकत्र. ए अग तू काही काय बडबडतेस? आणि त्यांनी मला प्रॉमिस केलंय की जोपर्यंत हे काम होत नाही ना तोपर्यंत दारू पिणार नाही म्हणून. हे प्रॉमिस करताना तरी शुद्धीत होते का ते? जाऊ दे ना, मी कशाला बोलतीये तुझ्याशी, माती खालीच आहेस तू. अग एक चादर विस्कटलेली. काय झालं जय, सगळे इथे का थांबलाय? श्रुती जय आता काही कारण देऊ नकोस हा. मी सरांना प्रॉमिस केलंय की प्रॅक्टिस मध्ये कुठलाही खंड पडणार नाही. ओ वेलकम सॅम सरांची लाडकी प्लेयर श्रुती नगरकर, स्टार प्लेयर आली तुमच्या क्लबची, आय मीन माझ्या क्लबची. तुमच्या क्लबची विसरा आता ते. मी फक्त या क्लबची स्टुडंट आहे आणि सॅम सर माझे कोच आहे. होते सॅम सर या क्लबचे कोच होते. त्यांची कारकीर्द संपून जमाना झालाय आता. आणि काय गए उशीर का झाला? उशीर का झाला विचारणारे तुम्ही कोण? तुझ्या या चेल्यानी तुला सांगितलं नाही बहुतेक, हा क्लब मी टेक ओव्हर केलाय. तुम्हा मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून फेडरेशननी मला अपॉइंट केलं इथे. तुझे लाडके सॅम सर आता इथे काही येणार नाही आहेत, आणि तसंही कुठल्या तोंडाने येतील म्हणा, बट द स्पोर्ट मस्ट गो ऑन म्हणून मला इथे यावं लागलं. मग तसं असेल ना तर मी सुद्धा याच्या पुढे कधीही या क्लबमध्ये पाऊल ठेवणार नाही. मग यापुढे मला कधीही हातात बॉक्सिंगचे ग्लव्स घालता नाही आले ना तरी चालेल, पण मी तुम्हाला माझा कोच मानणार नाही. जा आज जा. मला नाही वाटत तिथे तुमची कोणी वाट बघत असेल, तरी जा तुम्ही. श्रुती जय प्लीज, तू जर का मला इथे समजवायला आला असेल ना की शांत राहा, डोक्यात राग घालून घेऊ नकोस, कूल राहा, डोक्यात राग घातल्याने फक्त गोष्टी वाढतात, इशू सॉल्व्ह होत नाही, तर मला यातलं काहीही ऐकायचं नाहीये आणि मला हे जमणार सुद्धा नाही. तो गजेंद्र तिथे असेपर्यंत मी त्या क्लब मध्ये पाऊल ठेवणार नाही. एक मिनिट, माझं ऐकून तर घे. तू जे काही केलंस त्या सगळ्याला आमचा सपोर्टच आहे. काही दिवस ट्रेनिंग मिस झालं तरी चालेल, पण ज्या सरांमुळे आपण आज बॉक्सिंग शिकलो, ज्या सरांमुळे आज आपण इथे आहोत ना, ते आपले सर सुटायलाच हवेत. सुटणार सुटणार, नक्की सुटणार. तुम्ही इथे काय करताय? हॅलो काय मानसिंग? काका जयसिंग. हाय तेच ते जयसिंग, कसं काय बरं आहे ना? काका तुम्ही इथे काय करताय? अगं मी आपलंच काम करतोय. त्याची गरज नाही, आमचे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करू. श्रुती अगं प्लीज त्यांचं ऐकून तर घे, त्यांना एक महत्वाची लिंक सापडली.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.